पण या संदर्भात आपण हे समजावून घेतलं पाहिजे, शोक किंवा दुःख हे वेगवेगळ्या पातळीवर असतात. त्यांच्या अगदी जीवाभावाचं कोणीतरी मरतात कुठेतरी, पण ही बातमी येऊन पोचण्याआधीच त्यांना याची जाणीव होऊ लागते, कारण शरीरात एक प्रकारची प्रक्रिया आहे. कारण ज्यांना तुम्ही आई वडील असं म्हणता ते ह्या शरीराचा मूळ आधार आहेत. पालक आणि मूल खोलवर स्मृतीने जोडलेले असतात. मृत्यू म्हणजे जे तुमच्यासाठी उपलब्ध होते ते आता कायमचेच नाहीसे झालेत, एवढंच. एक जीवन नाहीसे झालं म्हणून तुम्ही काही रडत नाही आहात. एवढंच एक एक व्यक्ती जी तुमच्या आयुष्याच्या भावचित्राचा एक अंग होती, यु नो फिलिंग, तिची उपस्थिती आता नसणार आहे. दोघांची एकमेकांची जवळीक किती होती त्यानुसार तुमच्या आयुष्यात तेवढं रितेपण आणि उणीव जाणवणार. तर तुमच्या आत चाललेला संघर्ष हा त्या व्यक्तीच्या मृत्यूच्या संदर्भात नाहीये, तर तुमचा संघर्ष हा त्या व्यक्तीने तुमच्या आयुष्यात मागे सोडलेली उणीव कशी भरून काढावी याबाबत आहे. समजा तुमच्या ओळखीतला एक दूरचा एक नातलं किंवा एक मित्र किंवा असंच कुणीतरी वारलं, तासभरासाठी तुम्हाला जरा वाईट वाटतं आणि नंतर तुमच्या दैनंदिन व्यवहारात पुन्हा गुंतून जाता. पण तुमच्या अगदी जवळचं आणि प्रिय असं कुणीतरी वारलं तर मग ते तुमच्या आयुष्यात एक मोठी उणीव मागे सोडून जातात. तर तुमची समस्या तुमच्यातील ही उणीव कशी भरून काढावी यासाठी तुम्ही धडपडत आहात. ही उणीव निर्माण झाली आहे मुख्यतः, आणि जर मी हे म्हटलं तर कदाचित निर्दयी वाटेल, विशेष करून अशा स्थितीत असलेल्या लोकांसाठी, पण तुम्ही हे समजावून घ्यायला हवं. जर तुम्ही सांत्वन शोधत असाल, हो, जर कोणी माझ्याकडे आलं ज्याने आपल्या जीवाभावाचं कोणीतरी गमावलंय, मी सुद्धा त्यांना जवळ घेऊन त्यांचं सांत्वन करेन. प्रोटेक्ट देम अँड गिव्ह देम सम सोलेस. पण तुम्ही हा निर्णय घेतला पाहिजे की तुम्हाला सांत्वन हवंय की तुमच्या जीवनासाठी उपाय. कारण आज ही व्यक्ती मरून जाईल, उद्या त्या व्यक्तीचं देहावसान होईल, परवा कदाचित मी मरून जाईन, यांना काहीच फरक पडत नाही. तरी लोक मरतात दररोज, कारण आपण मरण पावणारी लोक आहोत हे आपण समजून घ्यायला हवं. आपण सर्वजण आपण मरण पावणारी लोक आहोत ही सर्वात पहिली गोष्ट आपण लक्षात ठेवायला हवी. आपलं मूलभूत स्वरूपच नश्वर आहे. पण या संदर्भात आपण हे समजावून घेतलं पाहिजे, शोक किंवा दुःख हे वेगवेगळ्या पातळीवर असतं. व्यक्ती गमावल्याचं मानसिक दुःख विचार आणि भावनांच्या माध्यमातून तुम्ही भोगता, पण तुमच्या शरीरांतर्गत त्या व्यक्तीसोबत तुम्ही किती स्मृती निर्माण केल्या आहेत. असं समजा ते तुमचं मोल किंवा तुमचा पती किंवा पत्नी किंवा अगदी जीवाभावाचं कोणीतरी, तर मग एक निश्चित प्रमाणात स्मृती असतात तुमच्या शरीरात. योग परंपरेत आम्ही याला ऋणानुबंध असं म्हणतो. ऋणानुबंध म्हणजे शरीराने एक बंधन निर्माण केलंय मानसिक मैत्रीच्या पलीकडे. सहवास, प्रेम या सर्वांच्याही पलीकडे स्वतः शरीराने एक बंध निर्माण केले. पुष्कळ लोकांना याचा अनुभव येतो. त्यांच्या अगदी जीवाभावाचं कोणीतरी मरतात कुठेतरी, त्यांना अजून याची बातमी पोचलेली नसते, अचानकपणे त्यांची ऊर्जा क्षीण होत आहेत, त्यांना कळतच नाही काय होत आहे. अचानक ते आजारी पडतात, बट सडनली दे आर ऑलमोस्ट सिक, अगदी अशक्त होऊन थकवा जाणवतो. आणि मग काही तास किंवा काही दिवसानंतर जेव्हा मरणाची बातमी येऊन पोचते की ही व्यक्ती मरण पावली, पण ही बातमी येऊन पोचण्याआधीच त्यांना याची जाणीव होऊ लागते, कारण शरीरात एक प्रकारची प्रक्रिया आहे ज्याद्वारे स्मृती आपोआप गळून पडतात आणि तुम्हाला जणू खाली आपटल्यासारखं वाटतं. तुमच्या आई वडिलांबरोबरचे तुमचे ऋणानुबंध किंवा तुमच्या मुलांबरोबरचे हे फार मजबूत असतात तुम्ही 21 वर्षांचे होईपर्यंत. एकदा तुम्ही वयाचं 21वं वर्ष पूर्ण केलं म्हणजे हा आहे आयुष्याचा पहिला चतुर्थांश काळ. योग परंपरेत आपण 84 वर्षे म्हणजे एक जीवनमान म्हणून ओळखतो. याच्या 4 समान भागांपैकी पहिला चतुर्थांश हा 21 वर्षे. 21 वर्षांपर्यंत जर तुम्ही तुमची आई किंवा वडील गमावलात किंवा तुमचं मूल 21 वर्षाच्या आत मरण पावलं, तर मरणाचं दुःख फक्त भावनिक असणार नाही, ते शारीरिक सुद्धा असेल. ते शरीरातून व्यक्त होईल कारण त्यात अतिशय दृढ ऋणानुबंध आहेत. पण 21 वर्षानंतर हे दुःख अधिकतर मानसिक किंवा भावनिक असतं. जेव्हा आपण ऋणानुबंध असं म्हणतो जे तुम्ही भावनिकदृष्ट्या भोगता किंवा मानसिकदृष्ट्या, आपण याबद्दल बोलत नाही आहोत. आपण भौतिक अर्थात शारीरिक स्मृतींबद्दल बोलत आहोत. शरीरांच्या सुद्धा स्मृती असतात. कारण ज्यांना तुम्ही आई वडील असं म्हणता ते ह्या शरीराचा मूळ आधार आहेत.
पालक आणि मूल खोलवर स्मृतीने जोडलेले असतात आणि ही स्मृती अतिशय मजबूत असते 21 वर्षांपर्यंत. Till 21 years of age. एकदा तुम्ही 21 वर्ष पूर्ण केलीत की ती कमकुवत होऊ लागते. ती पूर्णपणे नाहीशी होते का? नाही, पूर्णपणे नाही पण कमकुवत होते. आता असं समजा तुम्ही 42 वर्षांचे आहात आणि तुम्ही एक पुरुष आहात. Then you still. म्हणजे अजूनही तुमच्या दुःखदायक ऋणानुबंध असतात. आणि असं समजा तुम्ही 42 वर्षांचे आहात आणि एक स्त्री आहात. तुमचे ऋणानुबंध जवळजवळ संपलेले असतात. ते नाहीत असं नाही पण अगदी थोडके. म्हणून दुःखाच्या ज्या अनुभवातून तुम्ही जाता ते फार मानसिक आणि भावनिक असतात. जर तुम्ही मानसिकदृष्ट्या अतिशय स्थिर, भावनिकदृष्ट्या संतुलित असाल तर तुम्ही पाहाल तुम्ही ही स्थिती उत्तमरित्या हाताळू शकाल, कारण तुमच्या शरीर यंत्रणेत कोणतीच उलथापालत होत नाहीये. But the same thing. पण जर त्यांनी त्यांचा नवरा गमावला तर तो ऋणानुबंध शारीरिकदृष्ट्या अतिशय दुःखदायक असेल, कारण तो एक वेगळ्याच प्रकारचा ऋणानुबंध आहे. एक मूल जे 7-7.5 वर्षाखालील आहे त्याला फार ऋणानुबंध नसतात. आई आणि वडिलांमध्ये भरमसाठ ऋणानुबंध असू शकतात पण इतर बाबतीत जास्त ऋणानुबंध असणार नाहीत. आणि हे फक्त मानसिक कारणासाठीच नव्हे. एक मूल जे 7-7.5 वर्षांचे त्याला फार दुःख जाणवणार नाही. शारीरिकदृष्ट्या दुःखातून जावं लागत नाही. हो, दैनंदिन सांभाळ केला जात नाही म्हणून कदाचित काही त्रास होईल त्याला. यासारख्या परिस्थिती असतील तर असं होऊ शकतं. याच्या सविस्तर प्रक्रियेबद्दल मला चर्चा करायची नाहीये. बट पण जर तुम्ही 42 वर्षांचे असाल आणि जर तुम्ही एक स्त्री आहात आणि जर तुम्ही तुमचे आई वडील गमावलेत, यासाठीच आपल्या संस्कृतीत स्त्रियांना श्राद्ध कर्मविधी करण्याची आवश्यकता नाही. श्राद्ध कर्मविधी हा मृतांसाठी केला जातो, तो अधिकांश तुमच्यासाठी नाही. पण जर तुम्ही 21 वर्षाखाली असाल तर हे फार महत्वाचं आहे की तुम्ही श्राद्ध कर्मविधी केलाच पाहिजे, कारण हे मृतासाठी आणि तुमच्यासाठी आहे. तुमच्यासाठी हे फार महत्वाचं आहे, कारण जी व्यक्ती मरण पावली आणि जे काही घडलं त्यांच्या बाबतीत ते घडलं. बट पण तुमच्या आयुष्यात सतत उलथापालथ होत राहील, कारण तुमच्यात त्या शारीरिक स्मृती आहेत ज्या तुम्हाला छळतील वेगवेगळ्या पातळींवर. जरी तुम्ही मानसिकदृष्ट्या स्थिर असलात, भावनिकदृष्ट्या अतिशय संतुलित, तरी तुमच्यात एक प्रकारच्या यातना होत राहतील. यासाठी काही योग प्रक्रिया आहेत ज्यांच्या माध्यमातून तुमची शरीर यंत्रणा तुम्ही पुनरुर्जित करू शकता. यामागे एक विस्तृत परिपूर्ण क्रियाकर्म विधी आहे जो तुम्ही करू शकता. आपल्या योग केंद्रात तो आपण जिवंत ठेवला आहे. जे लोक आपली जीवाभावाची माणसं गमावतात त्यांच्यासाठी आपण काही प्रक्रिया करतो जेणेकरून त्यांच्या शारीरिक स्मृती नष्ट केल्या जातील. एकदा का शारीरिक स्मृती गळून पडल्या की मग मानसिक दुःख ती व्यक्ती हाताळू शकेल सहजपणे. तर हे श्राद्ध विधी क्रियाकर्म कशा कराव्यात जर तुम्हाला व्यक्तिगतरित्या करणे शक्य नसेल तर एक सोपी गोष्ट तुम्ही करू शकता आणि ती म्हणजे 3 दिवस साधना करा. कारण तुम्ही हे आंतरिकदृष्ट्या करू शकता. एका ठराविक वयानंतर क्रियाकर्म हे फार तर मृतांसाठी आपण करतो पण त्याचा काही अंश अजूनही शिल्लक राहतो. जी अनुवांशिक प्रक्रिया आपण धारण केली आहे त्यापासून आपलं शरीर हे कधीच पूर्णपणे मोकळं होत नाही. फ्रॉम द जेनेटिक प्रोसेस दॅट वी हॅव रिसीव्ड, अर्थात आपल्या पालकांपासून. पण ह्या सगळ्यातून वर उठण्याचा एक मार्ग आहे. बट पण आपण पूर्णपणे मुक्त नाही आहोत. हे शरीर एका ठराविक मार्गाने कार्य करतं. तर फक्त 3 दिवस स्वतःला एकांतवासात ठेवून साधना केलीत आणि एक विशेष प्रकारची साधना जर तुम्हाला काहीही माहिती नसेल तर सहज महामंत्र म्हणा तीव्रतेने, ओम नम शिवाय. 3 दिवसांसाठी शक्य तेवढं, कमीत कमी प्रत्येक दिवस 4.5 तास एवढं जर तुम्ही केलं तर मग तुम्हाला कशाची चिंता करायची गरज नाही. कारण थोडा एकांतवास चांगला आहे, कारण हा जरा संवेदनशील काळ असतो. पण आजकाल मृत्यू, अंत्यसंस्कार आणि मृत्यूपश्चात काय काय होतं हा सगळा एक सामाजिक पोरखेळ झालेला आहे की तुम्ही लोकांना घरी बोलावलंच पाहिजे, त्यांना प्यायला द्या, जेवू घाला. तुम्हाला माहिती आहे पाश्चात्य देशात हा एक मोठा रिवाज झालेला आहे आणि भारतात सुद्धा हे आता घडत आहे. तर हे फार चांगले की तुम्ही ह्या सामाजिक मूर्खपणातून आणि त्याच्या संपर्कातून बाहेर या आणि काही काळ एकांतवासात घाला.
जेव्हा तुमच्या जीवाभावाचं कोणीतरी तुम्ही गमावता तेव्हा हे महत्त्वाचं आहे की तुम्ही थोडा वेळ एकांतात घाला आणि स्वतःचा ठाव घ्या. सामाजिक रूढी पूर्ण करून मन विचलित करायचा प्रयत्न करू नका. सामाजिक रूढी शोक हाताळण्याचा लोकांचा मार्ग म्हणजे चला सिनेमाला जाऊ, एखादं पुस्तक वाचू, टी व्ही बघू, मनाला विचलित करण्याचे मार्ग शोधू नका. जेव्हा आपल्या दुःख आहे आपण त्यांचा न्याय निवाडा करायला हवा, त्यांचा सामना करायला हवा. मन विचलित करण्याचे मार्ग शोधू नका, विचलित होणे हा काही उपाय नाहीये. Thank you.